या सगळ्या जणांना सगळ्यात पहिल्या श्रेणी नमन करता, नमस्कार करता आणि खोज बघता. गोव्यातल्या खूप मोठ्या प्रमाणात वारकरी हे जे असा ते पंढरपूर विठ्ठलाच्या दर्शन घेऊन आषाढीच्या एकादशीच्या निमित्तात बसा. जाणत्यांच्या बरोबर भुगे सुद्धा या वारकरी संप्रदायात सगळ्या आपल्या इन्वॉल्व्ह जाऊन मोठ्या प्रमाणात ह्या वारीत बसा. त्यांचेही सगळ्यांचे खूप अभिनंदन करता. आम्ही थोडे लोक समजतले की संस्कृती लुप्त जाईत पावल्या म्हणून, पण आज वारी हे पळयता असताना की आमची संस्कृती जी आसा पळय न्ही ही अजूनही वृद्धिंगत जावपाक पावलेली आसा. चडांत चड लोक हे भक्ती मार्गाक लागलेले आसा आणि पांडुरंगाची भक्ती विठ्ठल रुक्मिणीची भक्ती ही तांकां ज्ञानरूपी मार्गाकडे घेऊन येतली, संस्कृतीरूपी मार्गाकडे घेऊन येतली. हातूंतल्यान निश्चितच आम्ही खूप मोठ्या प्रमाणात आम्ही वारकरी संप्रदाय खूप मोठ्या प्रमाणात वाढयतले. हांव सदेश गोंय सरकारच्या वतीन आणि मुख्य आमदार त्यांच्या आमदार म्हणून सुद्धा या वारीक खूप खूप शुभेच्छा दिता. तांची पुराय वारी ही सक्सेसफूल जावची ते बऱ्या प्रमाणात ज्या हांगासल्या आणि गोंय भरतल्या सगळ्यांच्या सांप्रदायिक पंढरपूर वता त्या पंढरपूरच्या सगळ्या भक्तगणांक हांव शुभेच्छा दिता. आणि परत एकदा हांव सगळ्या जणांक जय हरी विठ्ठल म्हणून माझी जोडता सोपयता. जय हरी.